हां बोला काळेसे, काय झालं माझ्या कामाचं? रेझिग्नेशन तयार होऊन माझ्या टेबलवर पडलंय. व्हेरी गुड, अपेक्षेपेक्षा काम फास्ट झालं. तर तुमच्यासाठी केलं. आता कुलकर्णी साहेबांनी सांगा, त्यांची मेहर नजर राहू द्या आमच्यावर. त्याचा विचार तुम्ही करू नका. पुढच्या संपूर्ण वर्षाचा कागदाचा कोटा तुम्हालाच मिळवून देतो का नाही ते बघा. बस अशीच तुमची आमच्यावर कृपा राहिली तर आम्हाला काळजी करण्याचं कोणतंही कारण उरणार नाही काळेसाहेब. अर्पिता तुमच्या इथनं निघाली आहे. मी ती थेट रस्त्यावर आली असणार. आम्हाला पुन्हा एकदा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. अगदी अगदी. माझ्या लयक काही सेवा असली तर कधीही सांगा. अगदी अर्ध्या रात्री हुकूम केला तरीही चालेल साहेब. तुमचं बक्षीस तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत पोहोचेल. हॅलो. हॅलो सिद्धार्थ, मला आत्ता भेटू शकतोस? काय झालं, ऑफिसला नाही गेलीस? ऑफिसच्या बाहेरूनच बोलते सिद्धार्थ, मी रिझाईन केलंय. काय झालं, कोणाशी भांडण? का दिवाकर तिथपर्यंतही पोहोचला? नाही सिद्धार्थ, मला काहीच कळलं नाही रे. त्यांनी मला रिझाईन करायला प्रेशराइज केलं. मी मला खरंच काही कळलं नाही. हे बघ अर्पिता, रडू नकोस. मी तू ऑफिस जवळच थांब, मी तिथे पोचतो. तिथे पोचल्यानंतर बोलूया. ओके, शांत हो, शांत हो. चल बाय. मैं कमेन कमेन आज सत श्री अकाल जी. और ओ यश यार, अपने डील के पेपर साइन करायला घेऊन आलो. चल फटाफट साइन करून टाक. मला हे पेपर्स एकदा माझ्या कन्सल्टंटला दाखवायला लागते. कोई जरूरत नहीं है, मी सगळं नीट वाचलंय. यारा तू फक्त फटाफट साईन करून टाक आणि मग बघ आपण ही कंपनी कुठून कुठे नेत होते. यश, ते म्हणतात ना हिऱ्याची परख फक्त जॉरीलाच असते, तसं मी तुला बरोबर परखलं की नाही. यारा एक बात बोल, ही डील आपण दोघे साईन करतोय ना? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? प्रश्न फक्त विश्वासाचा नाही आहे संजू साहेब, काय बाकीच्या गोष्टींचा पण विचार करायला लागतो. हा, त्याची तू कशाला चिंता करतो आहेस? तुझ्या सगळ्या चिंता माझ्या डोक्यावर देऊन टाक. एक काम कर, साईन कर आणि तुझ्या सगळ्या चिंता माझ्या डोक्यावर दे.